मदतीच्या दुप्पट आणि 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर मर्यादेमध्ये नुकसान भरपाई देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला। त्यामध्ये जवळपास 30 लाख शेतकऱ्यांना 4000 कोटींची मदत मिळती आहे। निकषामध्ये न बसणाऱ्या सततच्या पावसामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा देण्याचा निर्णय आम्ही घेतला। 755 कोटी रुपयांची त्यांना देखील मदत या ठिकाणी सुरू आहे। भूविकास बँकेचं कर्ज घेतलेल्या सुमारे 35,000 शेतकऱ्यांना 950 कोटींची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील आम्ही घेतला। 50,000 रुपये जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी होते त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या योजनेत एकाच दिवशी 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,500 कोटी रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला। पोलीस भरतीला देखील आम्ही सुरुवात केली आहे। 20,000 पोलीस शिपायांची पदं भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्याचबरोबर राज्यातल्या विविध